मला फोटो बोलला फोटो बोल काय झालं माझ्या मतदारसंघातील नांदूर पठार या गावचे भागा गेनू घुलब हे दरवर्षी आळंदीच्या वारीमध्ये विणेकरी म्हणून जात असतात. त्यांचं ह्यावर्षी 54 वर्ष होतं. त्यांना तर इतकी अमानुषपणे मारहाण झाली. ते बाबा म्हणजे एका गाडीत बसून शेवट गावाकडं नांदूरमध्ये आले, पण इतक्या मारहाणीमध्ये त्यांचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडलं. काल ज्यावेळेस गावात आल्यानंतर ते फक्त म्हणायचे मला मारू नका मारू नका, म्हणजे इतकं मानसिक संतुलन बिघडलं. इतकं अमानुषपणे मारहाण केली. तुम्ही पाहिलं असून त्यांच्या पाठीवर बरगडी हो, त्यांच्या कानावरसुद्धा एक फटका आहे. म्हणजे मी तर या राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा मी निषेध व्यक्त करतो. अरे तुम्ही आज जर वारकऱ्यावर मारहाण करता तर तुम्हाला पंढरीच्या एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी महापूजेला जाण्यास पात्रच नाही. तुम्ही तुमच्या सांगतो ज्यांनी मारहाण केली असेल त्याला, अरे तुझ्या आईबापांना तू मारहाण करू शकतो का इतक्या अमानुषपणे? हां, त्यामुळं माझं म्हणणं आहे ज्यांनी ही घटना ज्यांनी कृत्य केलं त्यांना शासन घडलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या चुकीच्या पद्धतीने जो अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी निलंबन केलं पाहिजे. त्यांचं उलट नैतिक जबाबदारी स्वीकारून तो दिलाच पाहिजे.